बातम्या पाहूयात विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मालेगावामधली। मालेगावामध्ये लसीबाबत नगरसेवक उदासीन दिसून आले, त्यामुळे महापालिकेची महासभा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे। मालेगावामध्ये नगरसेवकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे। पालिकेवरती महासभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की ओढावली आहे। पहिला डोस 32% नगरसेवकांनी घेतलाय, तर दुसऱ्या डोसची 11% नोंद करण्यात आली आहे। मालेगावातील लोकप्रतिनिधी हे लसीकरणाबाबत उदासीन असल्याचं दिसून आलं। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मनोहर शेवाळे। मनोहर, मालेगावातील नगरसेवक हे उदासीन आहेत लसीकरणाबाबत, याविषयी काय अधिक माहिती द्याल? गायत्री, एकंदरीत मालेगावची परिस्थिती अशी आहे की मालेगावमध्ये आतापर्यंत फक्त 12% कुठेतरी दोन डोस झालेल्याची संख्या आहे, आणि एवढ्या मोठ्या शहरामध्ये नगरसेवक जे लोकसेवक असतात त्यांनी देखील कुठेतरी पाठ फिरवल्याचे असे मात्र मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। आणि त्याच्यामुळेच महासभेच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र मीटिंग घेतली आणि त्या संदर्भात महासभा स्थगित करण्यात आलेली आहे। गायत्री, मनोहर, लोकप्रतिनिधींनीच लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे, तर मालेगावमधले लसीकरणाची काय स्थिती आहे? मालेगावात आतापर्यंत फक्त आपल्या म्हणण्याप्रमाणे 12-13% लसीकरण झालेलं आहे, आणि त्यानिमित्ताने सर्वात महत्वाची जबाबदारी नगरसेवकांनी असते आणि मालेगाव महानगरपालिकेनं किंवा कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती करण्यात आली की लोकांनी लसीकरण घ्यावं, आणि अशा परिस्थितीत महापालिकेने आता नवीन 2 वर्ष कोविड चालू झाल्यापासून महासभा बंद होती, ऑनलाईन महासभा होत होती, कुठेतरी ऑफलाईन महासभा होईल असं कुठेतरी वाटत होते, परंतु या लसीकरणाचा टक्का एकत्रित पाहिल्यानंतर मनपा प्रशासनाने कुठेतरी ऑनलाईन महासभा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनोहर, मालेगावातली कोरोना स्थिती काय आहे? आतापर्यंत आता दुसरा लाट गेल्यानंतर मालेगावात आता कोरोना कुठेतरी ठीक आहे। मालेगावात महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये शाळा देखील चालू झालेल्या आहेत, आणि शाळांच्या बाबतीत अजून निर्णय कठोर निर्णय आणि घेण्याची गरज आहे। शाळा चालू झाल्यानंतर कुठेही मास्क आणि कोविडच्या नियमांचं अंमलबजावणी होताना कुठेतरी मालेगाव दिसत नाही। गायत्री, धन्यवाद मनोहर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।